नमस्कार मित्रो माझ्या ॲक्टिव टीचर होर यू ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची नवीन बातमी आहे व्हॉट्सअप भारतातून नव्या नियमानुसार गाशा गुंडाळणार की नाही हे पाहूया सविस्तर बातम्यामधून आपण जर या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे ॲक्टिव्ह टीचर फॉर यू ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जरूर इतरांना शेअर करा लाईक करा आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती कमेंट करा शेअर ह्याच्यासाठी करा की दुसऱ्यांनाही त्याचा आनंद घेता येईल सबस्क्राईब ह्याच्यासाठी करा की माझे नवीन नवीन तयार होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला ते फ्रीमध्ये उपलब्ध होतील तर चला पाहूया आजची नवीन बातमी व्हॉट्सअप भारतातून गाशा गुंडाळणार की नाही नवे नियम लागू झाल्यास व्हॉट्सअप भारतातून गाशा गुंडाळण्याची शक्यता भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे कंपनीचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे भारतात व्हॉट्सअपचे वीस कोटी युजर्स आहेत कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे कंपनीचे जगभर एकूण एक पॉइंट पाच अब्ज युजर्स आहेत संदेशाचा माग घेणे म्हणजेच त्याच्या स्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये दे। उल्लेख करण्यात आला असून तोच चिंतेचा विषय असल्याचे व्हॉट्सअप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटले आहे फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअप मूलभूतरित्या एंड टू एंड इन्स्क्रिप्शन करत असते आणि करते याचाच अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच संदेश वाचू शकतात व्हॉट्सअपलाही ते संदेश वाचता येत नाहीत जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही आम्ही एन टू जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही आम्ही एन टू एन, एन एन्स्क्रिप्शन पुरवतो पण नव्या नियमानुसार आम्हाला आमच्या उत्पादनाची पुनर्बांधणी करावी लागेल अशा स्थितीत संदेश सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही असे वूग यांनी सांगितले यांनी नवीन नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता फेटाळली नाही एन टू एन, एन एन्स, एन्स्क्रिप्शन फीचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवण्यापर्यंत पोहोचवणे कठीण जाते मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमांतर्गत त्यांच्या सेवांचा दुरुपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यापासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल अशा रीतीने नियम नवीन नियमानुसार भारतातून व्हॉट्सअप गाशा गुंडाळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पाहूया येणाऱ्या भविष्यकाळात काय होतं ते